फसवणूक केल्याप्रकरणी संबंधितांवर गुन्हे दाखल करा, पती पत्नीचे आमरण उपोषण। संग्रामपूर तालुक्यातील खळद बुद्रुक येथील शेतकरी देवीदास आमझरे पत्नीसह संगीता आमझरे यांनी वेळोवेळी तक्रारी केल्या, नंतरही चौकशी न करता फसवणूक करणाऱ्यांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करा, अन्यथा इच्छा मरण्याची परवानगी देण्याची मागणी करीत तामगाव पोलीस स्टेशन रस्त्यावर दिनांक 21 फेब्रुवारी पासून आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे। आज दुसऱ्या दिवशी उपोषण सुरूच आहे। संग्रामपूर तालुक्यातील खळद बुद्रुक येथील शेतकऱ्याने मुलाच्या उपचारासाठी एका पतसंस्थेकडून कर्ज घेतले असून जास्त दाखवून शेती हरासीचा आदेश दिला आहे। खोटे गहाणखत फसवणूक केल्याप्रकरणी तक्रार संबंधित विभागाकडे करून देखील दखल घेतली नाही, त्यामुळे अखेर पती पत्नी यांनी दिनांक 21 फेब्रुवारी तामगाव पोलीस स्टेशन रस्त्यावरील चौकात उपोषणास बसले आहे। आम्हाला न्याय मिळाल्यास इच्छा मरण्याची परवानगी द्या, अशी मागणी त्यांनी निवेदनातून केली आहे। शेतकरी देवीदास तुकाराम आमझरे हे त्यांनी मुलाच्या उपचारासाठी राधाकृष्ण सहकारी पतसंस्था मलकापूर शाखा नांदुरा येथून 20,000 रुपये कर्ज घेतले, परंतु नावावर संस्थेने 70,000 रुपये दाखवले आहेत। तसेच शेत जमिनीने संगणमाने खोटे गहाणखत करून घेऊन शेतावर बोजा चढवून सहकार विभागाने शेत हरासीचा आदेश दिला आहे। माझी फसवणूक झाली असून खोटे गहाणखत केल्याप्रकरणी संबंधित 7 जणांवर गुन्हे दाखल करावे अशी तक्रार संबंधित दिनांक 21 फेब्रुवारी पासून न्याय मिळेपर्यंत शेतकरी देवीदास तुकाराम आमझरे व संगीता देवीदास आमझरे हे दोघे पती पत्नी आमरण उपोषण सुरू केले असून दुसऱ्या दिवशी मागण्या मान्य झाल्या नाही, संबंधितांवर कारवाई न झाल्यास आम्हाला इच्छा मरण्याची परवानगी द्यावी अशी मागणी त्यांनी केली आहे। देवीदास तुकाराम आमझरे मुक्काम खळद बुद्रुक पोलीस स्टेशनच्या रस्त्यावर आम्ही उपोषण मांडलेलं आहे आणि ज्यावर फसवणूक केली त्याच्यावर गुन्हे दाखल करावा, हराशी रद्द करावा, नाही गुन्हे दाखल केले तर आम्ही इच्छा मरणाची परवानगी द्यावा, आम्ही मरायला तयार आहोत।